आपल्याबरोबर जितेंद्र आव्हाड आहेत, राष्ट्रवादीचे नेते. सरकारने मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना सुरू केलेली आहे, एका पाठोपाठ एक योजनांचा मारा सुरू आहे. हा सगळा चुनावी जुमला आहे की नेमकं काय आहे? चुनावी जुमला आहे, हा चुनावी जुमला आहे. तुम्हाला काय वाटत? श्रावण बाळ जातो काशीला, कातो काशीला, कावड घेऊन खांद्यावरती जातो काशीला, असं एक गाणं आहे. म्हणजे आई वडील असे दोन की बाजूला बसलेले असतात आणि श्रावणबाळ घेऊन जात असतो. असे श्रावणबाळ कधी जन्माला येतात? जेव्हा ते त्यांच्या कमाईने आई वडिलांना काशीला घेऊन जातात किंवा त्यांची कमाई लावतात. त्या श्रावणबाळांच्या कमाईचं काही नाही. आम्ही फुकटात तुमच्या आजोबांना, आजी आजींना पाठवतो. फुकटात कोणाला जायचं नसतो. आवडसाहेब, ही लाडली योजना जी आणली, माझी बहीण लाडली योजना, ही फक्त एक वर्षासाठी आहे. 46,000 कोटी रुपयांचा बोजा त्याच्यावरून. एक वर्षासाठी नाही, 2 महिन्यासाठी आहे. 2 महिन्यानंतर मिळणारच नाहीये, मिळणारच नाही. लाडली या बहिणीच्या आता थोड्या वेळाने जयंत पाटील भाषणाला उठतील तर ते कसे त्या योजनेचा फोल योजना कशी आहे हे सांगणार आहेत. ते ऐका, शिवराज सिंग चौहानांना मध्य प्रदेशात यश मिळालं म्हणून मुख्यमंत्र्यांना इथे ती योजना लागू करायची. त्यांना सगळी स्वप्न पडत असतात. तर स्वप्नाच्या विश्वात असल्यामुळे ते लोकसभेत खाली आले. फक्त स्वप्न बघायची, 45 येणार, 45 पार, काय नसतं, 400 पार आले खाली. ठाण्यात बुलडोजर बाबाचे होर्डिंग लागलेले आहेत. पब्स आणि क्लब्स, रेस्टॉरंट जे आहेत ते बंद होतील ठाण्याचं, कारण ठाणे मिरार. मी नाव घेतो, ग्रीन्स नावाचा रेस्टॉरंट आहे, क्विंट नावाचा रेस्टॉरंट आहे. पाडायचे ना तर सगळे पाडा. एकाचा वाचवला, एकाचा फोन आला, त्याचा वाचवला, तसं नाही चालणार. उद्या मी आयुक्तांना जाऊन भेटणार आहे की तोडणार असाल तर लाईनी जेवढे तेवढे तोडा. जिचा फोन येतो त्यांचे वाचवता. आयुक्तांनाही लाज वाटली पाहिजे की आपण काय करतोय. ठाण्यात प्रत्येक गोष्टीला राजकीय दबाव येतो, याच्यावर येईल असं वाटतं? 100% राजकीय दबाव येतोय. ग्रीन्स का क्विन्स काहीतरी एक बार आहे, तो का नाही तोडत आहेत? कारण का बार आणि हुक्का पार्लर ह्याच्यामध्ये सगळे राजकीय संबंध असलेले लोक आहेत, ज्याच्यात राजकीय पार्टनरशिप असलेले लोक आहेत, आणि ते बार तुटतच नाहीत. मग ह्याच्यातून हे फक्त बोला. मुख्यमंत्र्यांनी मागच्या वर्षी घोषणा केलेली की एकही अनधिकृत बांधकाम झालं तर याद राखा, 170 अनधिकृत बांधकाम दिव्यामध्ये होत आहेत. काय करतायत आयुक्त? बाकी सगळीकडे फिरतात, त्या दिव्यामध्ये का नाही फिरत? काय वाटतं तुला? काय वाटतं ते आयुक्तांना विचारा. हे सगळं वाटोळं झालंय त्या दिव्यामध्ये. पाणी जात नाहीये, गटारा नाहीत, संडासाचं पाणी रस्त्यावर येत आहे, कोण आहे बघायला? फक्त हे होर्डिंग बुलडोजर बाबाचे मीरा रोड ते कोवळा माजिवडा एवढ्याच मतदारसंघात लागले, काय अर्थ करताय तुम्ही याचा? कारण का होर्ड बाकीचे बार या बाजूला आहेत, वागळे इस्टेट, ते काय कुठलं कंपाऊंड, तिवारी नाही, कोठारी कंपाऊंड, इथे आहेत सगळे. आणि त्याच्यात कोण कोण पार्टनर आहेत हे आज ना उद्या मी सांगेनच माझ्या तोंडाने. कोण कोणाचा विकास करतोय, कोणाचा प्रकाश पडतोय हे सांगेन मी. मी नाव सांगायला लाजणार नाही, खोटं काम नाही करायचं. तुटताय तर सगळी तुटली पाहिजेत, नाहीतर मी ह्याचा माणूस आहे, 20% मला मिळतात म्हणून कलेक्टर आपल्या कमिशनरवर दबाव आणणं हे चुकीचं आहे. हे आहे जितेंद्र आव्हाड. ते अत्यंत पोटतिडकीने, अत्यंत तटस्थपणे ठाण्यातल्या पब्स आणि रेस्टॉरंटवर कारवाई व्हायला हवी अशी त्यांची मागणी आहे. त्यांचा हा अंगुली निर्देश नेमका कोणाकडे हे आपल्याला येणाऱ्या काही काळामध्ये कळू शकेल. कॅमेरामन असीम भुरेसह, मी राजेश कोचरेकर, टाइम महाराष्ट्र, विधान भवन, मुंबई.